नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. सचिन ट्रॅव्हल्स आणि मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत मुक्ता सन्मान सोहळा 2013 या कार्यक्रमात आम्ही तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की 8 मार्च आहे, महिला दिन आहे, जागतिक महिला दिन आहे. आणि याच वर्षी तुमचं सगळ्यांचं लाडकं चॅनल IBN लोकमत 5 वर्ष पूर्ण करताय वाटचालीतली. आणि या काळात अनेक सन्मानांनी आणि पुरस्कारांनी IBN लोकमतला गौरवण्यात आलेलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. पण IBN लोकमत या वर्षी पुरस्कारांनी IBN लोकमतला जरी सन्मानित करण्यात आलेलं असलं तरी पुरस्कार देऊन आता सन्मानित करण्याची वेळ IBN लोकमतची आहे. IBN लोकमत वर पहिल्यांदाच न सांगितलेल्या काही गोष्टी, न सांगितलेल्या काही गुज गोष्टी. पॉझिटिव्ह गोष्ट आहे प्रत्येक स्त्रीसाठी की माझी योनी ही सुंदर गोष्ट आहे. सातत्यपूर्ण लढा, गर्भलिंग निवड, स्त्री भ्रूण हत्येविरोधातला लढा, जाती तोडण्यासाठी आणि नाती जोडण्यासाठीचा कहाणी तिच्या संघर्षाची. मरण्यापेक्षा जगण्यात पण आनंद असतो. आम्ही सन्मान करतो तिच्या जगण्याचा. ही नीला सत्यनारायणची प्रतिमा नाही, ही महाराष्ट्राची प्रतिमा आहे. आम्हाला अभिमान आहे तिच्या कर्तृत्वाचा. महिला युनिफॉर्म और ओहदे में आ रही है तो वह हमें न्याय देगी. तिच्या जन्माचं कौतुक आम्हाला आहे. आम्ही बांधील आहोत समतेसाठी. तिच्याकडे माणूस म्हणून पाहण्यासाठी IBN लोकमतचा आहे एक नवा दृष्टिकोन. चला जग जिंकूया, तिच्याशिवाय जग जिंकता येणार नाही. तिच्याशिवाय जग जिंकता येणार नाही आणि तिच्याशिवाय जगातलं आपलं अस्तित्व देखील नाही, हे तितकंच खरं. आणि या सगळ्या सोहळ्याचं आयोजन हे प्रायोजकांशिवाय शक्य नाही. त्यामुळे या सोहळ्याचे प्रायोजक आहेत पर्यटन क्षेत्रातलं महत्त्वपूर्ण नाव सचिन ट्रॅव्हल्स आणि महिलांसाठी सामाजिक जाणीवेतून उपक्रम राबवणाऱ्या मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट, या दोघांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, त्यांचे आभारी मानतो. आणि या कार्यक्रमाच्या मुख्य सोहळ्याला आपण सुरुवात करतो आहोत. स्त्री शक्तीच्या जागरानं महिला दिनाचा कार्यक्रम आहे आणि त्याच निमित्तानं लोककलांचा जागर हा संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे आणि अर्थात या सोहळ्याचा देखील. आणि म्हणूनच खंजिरी सम्राज्ञी मीराताई उमप यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आपण स्टेजवर आमंत्रित करतो आहोत. राष्ट्रीय वासुदेव, आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रभर कार्यक्रम करतो त्यावेळेस आम्ही गावगाव जे लोकांपर्यंत योजना कोणती न्यायची आणि ग्रामीण भागामध्ये महिलांना काही माहिती नसतं. महिलांना काय माहिती नाहीये, अहो महिलांवर किती अत्याचार होतात ते आमचं जायचं काम तिथं सांगायचं असतं. म्हणून दारू पिला नवरा की बायकोला मारल्यामुळे समजा पण का मार खायचा. दारू पितो, दारूच पितो ना, तर त्यालाही तसंच झोडायचं बायानं, काय फरक नाही पडत. म्हणून वासुदेव नावाचा प्रकार तुमच्या समोर सादर करते. शंभो शिव शंकर हर 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 महादेव. अहो राम पहाड्यामध्ये आला वासुदेव काळ वाजे. Thank you.
विचारू का? काय विचारता? तुम्हाला मुले बाळे किती आहे आणि माझ्या मुलाबाळ तुम्हाला काय करायचंय? गच्ची भिक्षा घ्यायची आणि त्या पुढच्या घरी नेऊन द्यायची. तसं नाही, हा राष्ट्रीय वासुदेव आहे आणि मुले बाळे विचारल्याशिवाय तो भिक्षा घेत नाहीये. त्या वासुदेव पासा पोरी आणि पासा पोर आहे. बाबा बाबा, पासा पोर पासा पोरी बाईला आधी क्रिकेटची टीम बाईच्या घरची बाहेरचा माणूस आणायची गरजच नाही. आम्हाला बाहेरचा माणूस चालतच नाही बाई. असं आहे का बाई? मला सांगा, एवढ्या माघाच्या धकाधकीच्या का तुम्ही धकता तरी कसं? अहो त्यात काय वासुदेव, देव देतो आम्ही घेतो. ऐका शिकाणो, या नदीवर पोर देतोय. जसे आपल्या भारतामध्ये साखर कारखाने आहेत, वरून ऊस टाकलं की खालून साखर बदबद गळती. तसं काय देवाच्या घरी साखर कारखाना पोराचा कारखाना आहे वय. अरे देवान जर पोर दिले असते तर आमच्या बंधू बहिणीला लग्न करायची गरज पडली नसती. सगळ्या देवाजवळ गेले असते. देवाला काय म्हणले असते? देवाप्पा, दोन महिन्याचा पगार घे तुला, दोन लेकर दे मला, टप्पन खाली पडले. नाही नाही, हा तुमचा आमचा उपेताप आहे. पण एक दारू प्यायची बायको त्यांना ओरड काय म्हणते बघा. बाई दारुडे भेटला मला, बाई दारुडे भेटला माझं नशीब फुटले. यानंतर आपण वळणार आहोत आपल्या मुख्य पुरस्कार सोहळ्याकडं, ज्यासाठी आम्ही स्टेजवरती आता आमंत्रित करणार आहोत आमच्या प्रमुख पाहुण्यांना. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथ भाऊ आव्हाड, आपण स्टेजवर यावं. ज्यांनी आपलं उभं आयुष्य चळवळीच्या कार्यासाठी वाहिलं, संघर्षातून समन्वय साधत आलेलं हे एक दिग्गज व्यक्तिमत्व आज आपल्या तिथे व्यासपीठावर आहे. आणि यानंतर स्टेजवर मी आमंत्रित करते आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला. वैचारिक बैठक अतिशय पक्की असलेली अभिनेत्री अशी तिची ओळख आहेच आणि नेहमीच तिनं सामाजिक प्रश्न मांडणारे चित्रपटातून काम केलेलं आहे. मुक्ता असेल, देऊळ असेल, याबरोबरच हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रात काम करताना तिनं कधीही आपली वैचारिक बांधिलकी सोडलेली नाही आणि ही मुक्ता आज आपल्या सोबत आहे मुक्ता सन्मान सोहळ्यासाठी. आणि आज तिच्या हस्ते आम्ही मुक्ता सन्मान देतोय, याचा आयबीएन लोकमतला विशेष आनंद आहे. आणि यामध्ये आम्हाला आनंदाने पहिला पुरस्कार जाहीर करावासा वाटतो. पहिल्या पुरस्कारार्थी आजच्या या सोहळ्यातल्या आहेत शिल्पा ठोकडे, दक्षिण सोलापूर तालुक्याच्या तहसीलदार. सोलापूर जिल्ह्यातल्या सीमावर्ती भागात धुमाकूळ घालणाऱ्या वाळू माफियांना अत्यंत कडक नियमांना बांधून त्यांनी रोख लावला, हीच ती रणरागिणी. एक नजर टाकूया त्यांच्या कारकिर्दीवर. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात धुमाकूळ घालणाऱ्या वाळू माफियांना लगाम. रात्री अपरात्री भीमेच्या खोऱ्यात धाडसानं कारवाईचा धडाका आणि या कारवाईतून सरकारला आतापर्यंत तब्बल 64 लाखांचा मिळालेला महसूल, ही कामगिरी आहे दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची. त्यांनी केलेल्या कारवाईनं वाळू माफियांच्या पायाखालची वाळूच सरकली. आतापर्यंत वाळू वाहतूक करणाऱ्या 120 ट्रक्सवर कारवाई, 144 जणांना तुरुंगाची हवा खायला शिल्पा ठोकडे यांनी भाग पाडलाय. मूळच्या सोलापूरच्या असलेल्या शिल्पा ठोकडे यांनी बीएससी पर्यंत शिक्षण घेतलंय. 1999 मध्ये त्यांची पीएसआय म्हणून निवड झाली. यानंतर 1999 ते 2002 पर्यंत मुंबईत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणूनही काम पाहिलं, तर कोल्हापूरमध्ये शहर पुरवठा अधिकारी आणि जिल्हा करमणूक अधिकारी पदावर काम करताना त्यांनी अनेक अवैध धंद्यांना आळा घातला. म्हणूनच आज त्या ओळखल्या जातात लेडी दबंग. प्रशासकीय क्षेत्रातलं हे असामान्य कर्तृत्व तुमच्या समोर आहे, जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करूया शिल्पा ठोकडे यांचं. आणि त्याचबरोबर यासाठी मी एकनाथजी आव्हाड आणि सोनाली कुलकर्णी आपल्या सोबत आहेतच. सोनालीना मी विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन शिल्पाताईंना सन्मानित करावं आणि त्यानंतर एकनाथ भाऊना विनंती करते की त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरात शिल्पाताईंचा सन्मान आपण करूया. या क्षेत्रात काम करत असताना आपण बघतो की स्त्री म्हणून खूप समस्या तुमच्या समोर आलेल्या असतील आणि तेही अशा गुंड माफिया प्रवृत्तीच्या वाळू
माफिया जे सगळे काम करणारे आहेत त्यांना रोख लावायचा कसं शक्य केलं? हा विळखा कसा काय तुम्ही बाजूला केलात आणि त्यांना त्याच्यात खेचून आणलं नियमांमध्ये आणि जेलमध्ये? 6 महिन्यांमध्ये जवळजवळ 11 तहसीलदार झाले. मी 12वी होते. पुरुषही टिकले नाहीत तर ते आव्हान होतं. की मला सगळ्यांनी हेही सांगितलं की कोल्हापूर सोडून तुम्ही सोलापूरला चाललाय, डोक्यावर पडलात का काय? पण हे ठरवलंच होतं की वाळूची एवढी तस्करी आहे ती थांबवायची आणि थांबवायचीच. एकदा तुम्ही निश्चय केला की तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात हे हा जास्त महत्त्वाचा प्रश्न नाही. तुम्ही ठाम निश्चय करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी PSI असल्याचा मला जास्त फायदा झाला. म्हणजे ड्रायव्हिंग येणं, पोहायला येणं ह्या गोष्टींचा मला खूप फायदा झाला आणि त्यामुळं ही कारवाई मी जास्त चांगली करू शकले. आज या पुरस्कारानंतर काय वाटतं? हा स्त्रीत्वाचा सन्मान आहे, कर्तृत्वाचा पण सन्मान आहे असं वाटतं. आणि आणि म्हणजे कौतुकाची थाप पडणं जास्त महत्त्वाचं आहे जेणेकरून जास्त चांगलं काम करू शकतो. शिल्पाताई जसं म्हणाल्या, स्त्रीत्वाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान आहे. खऱ्या अर्थानं मुक्ता सन्मान सोहळ्याची हीच पावती आहे असं आम्हाला वाटतं. आणि यानंतर शिल्पाताई नंतर आमचे दुसरे पुरस्कारार्थी आहेत भास्कर करकेरा. भास्कर हे तायकांडो प्लेअर आहेत आणि तायकांडो हा तसा लाथाळ्यांचा खेळ आहे पण सध्या अनेक क्षेत्रांमध्ये आपण बघतोय राजकीय असेल लाथाळ्या पाहायला मिळतात पण इथे मात्र प्रतिस्पर्ध्याला पायानंच नामोहरम करावं लागतं. आणि याच तायकांडोचा उपयोग महिलांना स्वयंसिद्ध करण्यासाठी भास्कर यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचा ग्रुप यासाठी काम करतो आहे. बघूयात त्यांच्या कार्याविषयी. मुलींशी छेडछाड करणाऱ्यांचे हाल आता असेच होणार आहेत कारण या मुलींना स्वसंरक्षणार्थ आत्मविश्वासानं उभं करण्यासाठी खास स्वयंसिद्धाचं प्रशिक्षण दिलं जात आहे. भास्कर करकेरा यांनी यासाठी खास पुढाकार घेतलाय. स्वतः आंतरराष्ट्रीय तायक्वांडोपटू असलेल्या भास्कर करकेरांनी अनेक खेळाडू घडवलेत पण मेडल्स मिळणारे नुसते खेळाडू घडवून ते थांबले नाहीत तर त्यांनी काळाची गरज ओळखून राज्य सरकारच्या क्रीडा संचालनालयाच्या मदतीनं हा खेळ महिलांच्या संरक्षणासाठी म्हणून रुजवायला सुरुवात केली. गेली अनेक वर्ष गावागावात जाऊन टी स्वयंसिद्धाचे वर्ग ते चालवत आहेत. यातून महिलांमध्ये अत्याचाराविरोधात उभं राहण्याचं आणि प्रसंगी दोन हात करण्याचं बळ ज्यांनी निर्माण केलं त्या भास्कर करकेरा यांचा हा गौरव. आणि हा पुरस्कार देण्याची मी विनंती करतो अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आणि एकनाथ भाऊंना विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन भास्कर करकेरा यांचा सन्मान करावा. मुक्ता सन्मानची ट्रॉफी देऊन सोनाली भास्कर करकेरा यांचा सन्मान करेल. भास्कर करकेरा 2 मिनिटं व्यासपीठावर थांबा. त्यापूर्वी मला सोनालीला थोडंसं विचारायचं आहे याच्या आधी, कारण सोनाली पुण्यात असताना एक असाच प्रसंग तिच्यावरती गुजरलेला होता त्याची आठवण मला इथे येते. कारण सोनालीला खूप मोठ्या संकटातनं बाहेर पडावं लागलं होतं. मध्यंतरी काही काळ तिचं कामही बंद होतं, तिचा आवाज गेला होता. आज अशा माणसाचा सत्कार करताना तुला काय वाटतं की ही माणसं आपल्या सुरक्षेसाठी समाजात असायला हवी? प्रश्नच नाही. अगदीच म्हणजे 2-3 वर्षापूर्वी एक प्रसंग माझ्यावर आला होता आणि तेव्हा मी अगदीच काही 17-18 वर्षाची नव्हते पण माझ्यासारख्या मुलीला रात्रीच्या वेळेला एखाद्या चोरांनी गाठल्यावरती इतकी जर भीती वाटू शकते तर मला असं लक्षात आलं की कुठल्याही भीतीला वय नसतं. भीती ही भीती असते आणि कोणीही आपल्याला दहशत घालू शकतं. तर तुमचं काम पाहिल्यावर भास्कर असं वाटतं की तुमच्या कामामुळे जर आत्मविश्वास कोणामध्ये पेरला जाणार असेल तर ते फार महत्त्वाचं आहे. कारण तो एक क्षण जो असतो जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण वीक आहोत तर ते न वाटता कुठल्याही खऱ्या संकटाचा किंवा कुठल्याही भावनिक संकटाचा सामना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच भास्करजींना एक छोटासा प्रश्न विचारायचा वाटतो की रोजच्या रोज आयुष्यामध्ये आम्ही देखील वावरत असतो, प्रवास करत असतो, तुम्हाला काय सांगावं असं वाटतं रोज वावरणाऱ्या कोणत्याही वयोगटातल्या स्त्रियांसाठी? अजून पण मुली या शेतात फार कमी ओळत आहेत. म्हणजे मी 60% बघितलं, अजून 40% तर या सर्वांनी मुलींनी बायकांनी सर्वांनी या प्रेक्षामध्ये हे करा आणि मला फक्त जागा आणून द्या, मी तुम्हाला मोफत मी प्रशिक्षण देऊ शकतो ग्रामीण विभागामध्ये. आणि यानंतरचा आपला तिसरा पुरस्कार आहे
इंग्लिश विंग्लिश च्या दिग्दर्शिका गौरी शिंदे यांना. गौरीला मी विनंती करतो व्यासपीठावर तिने यावं. श्रीदेवी सारखी ग्लॅमर गर्ल, उत्तम अभिनेत्री आणि इतक्या वर्षानंतर श्रीदेवीचा कमबॅक करण्यामध्ये तिचा मोलाचा वाटा आहे, ती गौरी शिंदे. इंग्लिश विंग्लिश सिनेमा रिलीज झाला आणि गौरी शिंदेची ओळख सगळ्या जगाला झाली. या सिनेमातून श्रीदेवीचा फक्त कमबॅक नव्हता तर महत्त्वाचं म्हणजे गौरी शिंदेच्या वेगळ्या विचारांची, वेगळ्या दिग्दर्शनाची चुणूक सगळ्यांना पाहायला मिळाली. या सिनेमानं कित्येक गृहिणींना आत्मविश्वास दिला. गृहिणीच्या कामाचं मूळ ओळखायला कित्येकांना भाग पडलं. स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनालाच गौरीने छेद दिला, तोही या कमर्शियल सिनेमातून. इंग्लिश विंग्लिश हा तिचा पहिला सिनेमा असला तरी 100 पेक्षा जास्त शॉर्ट फिल्म्स आणि जाहिराती तिने बनवल्या. तिची ओ मॅन ही शॉर्ट फिल्म बर्लिन फिल्म फेस्टिवल साठी निवडली गेली. प्रख्यात दिग्दर्शक आर बालकी हे तिचे पती, पण गौरी शिंदेने बॉलिवूड मध्ये आपल्या दिग्दर्शनाचा स्वतंत्र असा वेगळा ठसा उमटवलाय. गौरीच्या बॉलिवूड मधील दमदार सलामीला आयबीएन लोकमतचा सलाम. गौरी खूप खूप अभिनंदन आणि हा पुरस्कार देण्याची मी विनंती करतो एकनाथ भाऊ आवार यांना आणि सोनालीला विनंती करतो गौरीचा पुष्पगुच्छ देऊन तिने सन्मान करावा. एकनाथ भाऊंना विनंती करतो मुक्ता सन्मानची ट्रॉफी गौरी शिंदेला देऊन तिचा सन्मान करावा. गौरी आणि छोटासा प्रश्न, आईला तू बघत आलीस आणि ते जडणघडण बघत बघत तुला एक चित्रपटाची संकल्पना सुचली, नक्की आत्ता फिलिंग काय आहेत मनामध्ये? ॲक्च्युली मला फारच म्हणजे मी फार कमी केलं आहे हे जे लोकांना बाकीच्या ज्यांना मी पाहिलं लेडी दबंग आणि हे जे शिकवतात फार ही मोठी कामं आहेत, कारण आमचं लगेच दिसून येतं पेपरमध्ये यु नो प्रसिद्धी मिळते, पण हे लोक जे ॲक्च्युली ग्रासरूट लेवलवर हे कामं करतात आणि जे करतात ते त्यांचा फारच मला अभिमान वाटतो. तर ह्यांनी फार मोठी कामं केली आणि यांच्याबरोबर हे सत्कार करणं हे फार मोठी. थँक्यू. थँक्यू गौरी. पुढच्या सगळ्या सिनेमांसाठी खूप शुभेच्छा. याच पुरस्कार सोहळ्याबद्दल, आयबीएन लोकमतनं सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल आयबीएन नेटवर्कचे मुख्य संपादक राजदीप सरदेसाई यांचं मनोगत ऐकूया. नमस्कार. मीडियामध्ये महिलांची कशी इमेज असावी ह्याच्यावरती पूर्ण राष्ट्रामध्ये एक डिबेट चालू आहे. मीडियामध्ये पण डिबेट चालू आहे, विशेषतः दिल्लीत गँगरेप झाल्यानंतर. महिलांबद्दल जेव्हा आपण कुठली बातमी दाखवतो त्याच्यात कुठे ना कुठे सनसनी कशी दाखवावी नाही, प्रेज्युडिस कुठल्याही परिस्थितीत व्हावं नाही, हे महत्त्वाचं आहे. आयबीएन लोकमतमध्ये आम्ही अशीच प्रयत्न गेल्या 5 वर्षापासून केली आहे. त्याच प्रयत्न एक प्रयत्न नाही आहे, एक आमची एक जबाबदारी आहे. आम्ही एक जबाबदारी घेतली आहे की महिलांचे प्रश्न, महिलांची जी व्यथा आहे ती लोकांपर्यंत कशी पोचवावी आणि एक सेन्सिटिव्हिटीनी आम्ही ती लोकांपर्यंत पोचवू. आयबीएन लोकमत आज विविध क्षेत्रात महिलांनी जे कामगिरी केली आहे त्याबद्दल आम्ही आज त्यांना सन्मानित करत आहोत. दरवर्षी अशा महिलांना आम्ही लोकांसमोर आणणार ज्यांच्या कामगिरीमुळे पूर्ण महाराष्ट्राला एका प्रमाणाने अभिमान वाटतो. आज आपण 27 फेब्रुवारीला कविवर्य कुसुमाग्रजांची जयंती साजरी केली आणि याच दिवशी मराठी राजभाषा दिन म्हणूनही आपण तो साजरा करतो. या निमित्तानं मला कुसुमाग्रजांच्या 4 ओळी आठवतात ज्या कवितेविषयी त्यांनी लिहिलेल्या होत्या. विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, असं कवी कुसुमाग्रज म्हणतात या ओळीमध्ये. विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती म्हणून नाही भीती तिजला पराजयाची. पुढं कुसुमाग्रज म्हणतात की जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली म्हणून नाही भीती तिजला मरावयाची. हाच मुक्ता सन्मान सोहळा आणि याची सुरुवात या कविसंमेलनाची मला याच्यापासून करायची आहे. या प्रत्येक कवींकडनं एक एक 2 कविता आपण वेगवेगळ्या या सगळ्या संदर्भातल्या आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला प्रज्ञाताई मी तुम्हाला विनंती करीन की तुमच्या मी भिडू या कविता संग्रहामधली एक कविता प्रज्ञाताई आपल्यापुढं सादर करतात. नमस्कार. मला वाटतं या कविसंमेलनाची सुरुवात सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचं स्मरण करून केलं तर जास्त अन्वर्थक होईल. कविता अशी आहे, म्हटलं तर तू तद्दन पारंपरिक, म्हटलं तर तू तद्दन पारंपरिक, म्हटलं तर संपूर्ण अपारंपरिक, किंबहुना अशी एकास एकसुद्धा नसावीस तू सीमांतिकरण झालेली.
तू करून टाकलं सरळसोट एकाच रेषेवरून चालणाऱ्या रचिताला पार उलट पालट. मम न करणाऱ्या तुझ्या हातात महाकाव्याचं कोणतं पान आलं अंतसूत्र बदलून. सावली नव्हतीसच तू त्याची थेट, सावली नव्हतीसच तू त्याची थेट. तुझी स्वतंत्र त्वचा मज्जा रज्जू ही तुझेच, छोटा मेंदू मोठा मेंदू, हृदयातून स्पंदणारं रक्तही तुझंच, गृहितकाची नस बदलून. हे असं सलग तेत अलग, अलग तेत सलग, तन्मय एकमय पारदर्शकता त्याच्या तुझ्या नात्यातली. जीव ओवाळून टाकावा असा दखलपात्र पुरुष, जीव ओवाळून टाकावा असा दखलपात्र पुरुष. अथपासून इतिपर्यंत फक्त माणूसच असलेला माणूस, आणि तू कोण, आणि तू कोण. पहिली ठिणगी विद्रोहाची, पहिली ठिणगी विद्रोहाची बाईच्या थडथडत्या काळजातली. खाजगी सार्वजनिक भौतिकाची कप्पेबंद सोय तू नाकारलीस, प्रतिसृष्टी महाकुडग्या सटवायची, तू नाकारलीस प्रतिसृष्टी महाकुडग्या सटवायची. भोगलेस सारे विराट विकल भोग एका अर्वाचीन बाईचे, उघड केलेस डावपेच दांभिक कर्मविपाकाचे. तू होतीस अंतर्बाह्य राजकारणी, तू होतीस अंतर्बाह्य राजकारणी. अभिमानानं मिरवण्याजोगं निखाललं सत्य आता अहमहमिकेनं प्रदर्शित होतंय आलटून पालटून यच्छयावत सगळ्याच रंगांच्या भिंतीवर. तुझ्या चेहऱ्यावर पसरलेला तीक्ष्ण शांतपणा, ढळढळीत आडवी चीर कुंकवाची आणि डोळ्यातलं संपृक्त रसायन. तू तोडलंस पुराणातल्या सावित्रीचं गुळगुळीत मिथक, तू तोडलंस पुराणातल्या सावित्रीचं गुळगुळीत मिथक. शिरोभागी चाललीस नवऱ्याच्या अंत्ययात्रेत हाती टिटवं धरून, तरी तू नाहीस माझ्यासाठी निव्वळ नव मिथक नव्या परिवेशातलं. भाकरी थापता थापता तुला ऐकू आलं अराजक, भाकरी थापता थापता तुला ऐकू आलं अराजक. भाकरी थापता थापता तुला आला अक्षरांचा वास, कचकन दाताखाली खडा यावा, कचकन दाताखाली खडा यावा. न बिघडून जावी सगळी आतली चव, तशी तू जाणलीस उत्पत्ती स्थिती फार बिघडून गेलेली. सावित्री माय, सावित्री माय, तू फोडून टाकलास एकदाचा तो सनातन मायावी आरसा, तू फोडून टाकलास एकदाचा तो सनातन मायावी आरसा. किंचाळत बाहेर आल्या पटापटा कितीतरी बाया, किंचाळत बाहेर आल्या पटापटा कितीतरी बाया. शोधू लागल्या पाळामुळांना, रचत राहिल्या स्वतःला तुकड्या तुकड्यातून अखंडित, रचत राहिल्या स्वतःला तुकड्या तुकड्यातून अखंडित. सावित्रीबाईंच्याच नावाने सुरू केलेली ही कविता स्त्री वेदनेचं स्वरूप सांगून जाते. मी वळवण जेवूरकरांना यानंतर विनंती करीन की त्यांची कविता ही मुळात हिंदी कवी पवन करण यांच्या कवितांच्या अनुवादांवरून त्यांनी कविता संग्रह आपले तयार केलेले आहेत. स्त्री माझ्या हात असा एक त्यांचा कविता संग्रह आहे. याशिवाय इतरही कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. त्यातलीच एक वेगळी तुमच्या आमच्या जवळ जाणारी कविता वळवण जेवूरकरांची. नमस्कार. पवन करण हा युवा कवी, त्याचा संग्रह स्त्री मेरे भीतर याचा आता जवळपास 12 भारतीय भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. मराठीमध्ये तो अनुवादित करण्याचं सौभाग्य मला मिळालं. ज्या कवितेमुळं त्यांची ओळख आहे त्या कवितेच्या अनुवादापासून मी सुरुवात करतो. प्यार में डूबी हुई माँ, प्रेमात बुडालेली आई. मी जगातली सगळ्यात नशीबवान मुलगी आहे, कारण माझी आई अलीकडे तिच्या मित्राच्या प्रेमात पडली आहे आणि मी त्यांना आपसात एकमेकांवर गुपचूप गुपचूप प्रेम करताना पाहते. बाबा, तुमच्या जाण्यानंतर कितीतरी वर्ष किती एकटी किती उदास होती आई. तुम्ही असं कसं सोडून गेला तिला? तुमचं प्रेम नव्हतं आईवर? या जगात माझ्या आईपेक्षाही सुंदर असं काही आहे? मी ठामपणे सांगू शकते, माझी आई जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे. आणि तुम्हाला तर दैवानं हा खजिना असाच बहाल केला होता, सोपवला होता. मग तुम्हाला काय झालं होतं की दूध मध चंदन फुलं आणि पवित्रतेचा हा स्वर्ग सोडून निघून गेलात तुम्ही? आईच्या देहाचा आवेग, तिची कामुक चंचलता आणि संबंध संयमाच्या बाबतीत तुमच्यापेक्षा अधिक चांगलं कोण जाणत असणार? तुम्हाला जिवंत असताना असं कधी वाटलं नाही की तुमच्या माघारी किती मुश्किल होईल या नदीला बांधून ठेवणं? खरंच किती समृद्ध होता तुम्ही आणि किती कंगाल करून गेलात तिला. आई तर विसरलीच होती सारे रंग
आई तर विसरलीच होती सारे रंग, गडद दाखवला तर फिकट म्हणायची, गोड खाऊ घातलं तर कडू म्हणून ओकून टाकायची, गाणं ऐकताच कानावर हात ठेवायची, कुठं आली गेली तरी डोळ्यांनी रस्ता खरडतच. मग एक दिवस आईच्या काळोख्या जगात उजेडाची एक लहानशी गाडी प्रकाशली, जी पाहता पाहता आईच्या सोबत त्या खोली सुद्धा सूर्यासारखी फैलावली, ज्या खोलीच्या एका भिंतीवर फुलांनी सजवलेला तुमचा 22 वर्षांपूर्वीचा फोटो अडकवलेला आहे. बाबा आता तुम्हाला खरंच माहिती नाही, बाबा आता तुम्हाला खरंच माहिती नाही की या वयात सुद्धा किती सुंदर दिसते आई. आणि प्रेमात पडलेल्या आईला पाहून मी आनंदानं गिरक्या का घेऊ नये वेडी होऊन? प्रेमात पडलेली आई अलीकडं अगदी माझ्यासारखी दिसते, जणू माझी शाळेतली एखादी मैत्रिणच, खोडकर, चंचल, हसरी. अलीकडं तिला पाहून वाटतच नाही की ही स्त्री तुमची विधवा आहे. अलीकडं मी तिला प्रेम करतानाच नव्हे तर आपलं प्रेम लपवताना आणि सांभाळतानाही पाहते. आणि पहा तरी, आणि पहा तरी ती माझ्यासमोर असं काही नाटक करते जणू मला तिच्या प्रेमाबद्दल काही माहितच नाही. क्या बात है. निरजाताईंना मी विनंती करतो की त्यांची निरर्थकाचे पक्षी याच्यातले एक छान कविता. नमस्कार. ही कविता आहे देवीला उद्देशून म्हटलेली. कवितेचं नाव आहे मुकाट पडलेल्या गळ्यासाठी. त्या काय काय मागत असतात तुझ्याकडे नवसाचा पदर पसरून, त्या काय काय मागत असतात तुझ्याकडे नवसाचा पदर पसरून, तू पाहत असतेस असहाय्यपणे त्यांच्या मठ्ठ भक्तिभावाकडे. तुला काहीच करता येत नाही त्यांच्यासाठी, तुला काहीच करता येत नाही त्यांच्यासाठी, त्यांच्या कपाळभर मळवटासाठी, त्यांच्या पदरातल्या चिमण्या लाह्यांसाठी. नसतं कोणतंच औषध तुझ्याकडे त्यांच्या आयुष्याला पडलेल्या हजारो भेगांसाठी, नसतं कोणतंच औषध तुझ्याकडे त्यांच्या आयुष्याला पडलेल्या हजारो भेगांसाठी. तुला प्रश्न पडलेला तुझ्या कपाळभर चढलेल्या मळवटाचं काय करायचं ह्याचा, तुला प्रश्न पडलेला तुझ्या कपाळभर चढलेल्या मळवटाचं काय करायचं ह्याचा. तुझ्या पायावर नतमस्तक होणारे भक्त कधी अंगावर चढतील या भयानं डोळा लागत नाही तुझा दिवसा ढवळ्याही. रात्र रात्र तू चाचपत असतेस, रात्र रात्र तू चाचपत असतेस पुजाऱ्यानं सकाळी नेसवलेलं वस्त्र, त्यातून फिरणारा त्याचा स्पर्श जाणवत राहतो तुला. अंगावरच्या दागिन्यांमुळे नसता घोर लागलाय जीवाला, अंगावरच्या दागिन्यांमुळे नसता घोर लागलाय जीवाला. कधी दरोडा पडेल आणि त्याच्याबरोबर अब्रूही जाईल या काळजीनं काळवंडली आहेस तू. शेंदूर लावून दगड केलाय तुझा कायमचा, शेंदूर लावून दगड केला आहे तुझा कायमचा. आता हलताही येत नाही आणि हंटाही येत नाही कुणाच्या डोक्यावर. मोठे टपोर डोळे आहेत ग तुझे, मोठे टपोर डोळे आहेत ग तुझे मोत्याच्या दाण्यासारखे, पण दिसत नाही काहीच आजूबाजूचं. तुझ्या उग्र चेहऱ्याच्या आत दडलेलं भय फक्त जाणवत राहतं तुलाच. तुझ्या पायावर डोकं ठेवून बायका सांगू पाहतात तुला पुन्हा पुन्हा त्यांच्या आयुष्यावर पडलेल्या त्याच्या भल्या मोठ्या सावलीविषयी. तेव्हा तुलाही कुजबुजावंसं वाटतं त्यांच्या कानात मैत्रिणीसारखं. फोडावासा वाटतो टाहो तुझ्या हरवलेल्या सावलीविषयी सांगताना, फोडावासा वाटतो टाहो तुझ्या हरवलेल्या सावलीविषयी सांगताना. गळ्यात अडकलेला उमाळा युगानयुगे करावासा वाटतो मोकळा, गळ्यात अडकलेला उमाळा युगानयुगे करावासा वाटतो मोकळा. पण तू निमूड बसतेस नाकातली नस सांभाळत, पण तू निमूड बसतेस नाकातली नस सांभाळत. स्वीकारतेस खणा नारळाच्या ओट्या आणि मागत राहतेस, आणि मागत राहतेस एखादा शब्द त्यांच्याकडून तुझ्या मुकाट पडलेल्या गळ्यासाठी. खूपच सुंदर कविता. स्त्रीच्या आजच्या एकूण अलंकारापासून ते जगण्यापर्यंतच्या परिस्थितीपर्यंत प्रवीण बांदेकरांना विनंती करतो, त्यांनी त्यांची कविता सादर करावी. नमस्कार. येरू म्हणे हा माझा पहिला कविता संग्रह आहे आणि त्यातली ही एक कविता मी आता आपल्यासमोर वाचतोय.
कवितेचं शीर्षक आहे मेधा नर्मदा परिक्रमा. क्षीण झाल्यात अवघ्या शक्ती आणि अवघे प्राण. क्षीण झाल्यात अवघ्या शक्ती आणि अवघे प्राण, तरी कशी ऐकू येते कुणा गावाहून येणाऱ्या वाऱ्यासोबत तिच्या वेदनेची गाज. ती असते एक लसलसती वेदनाच खरं तर, ती असते एक लसलसती वेदनाच खरं तर. उलगडत जाते शब्दाशब्दातून कवितेसारखी, उलगडत जाते शब्दाशब्दातून कवितेसारखी. रुतत जाते काळजात खोलवर आत, रक्ताच्या थेंबाथेंबात राहते पसरून, रक्ताच्या थेंबाथेंबात राहते पसरून. अस्वस्थ संवेदनांचे अभ्र अवघ्या देहामनावर. मी पाहतो तुझ्यात दुर्गा, मी पाहतो तुझ्यात दुर्गा, पाहतो मी तुझ्यात काली. माझी सातेरी आदिमाय, तुझ्या माझ्या भूमीची रक्षकसाय. तू कडाडताना शब्द लोळातून तापून उठतं माझं गोठलेलं रक्त. तरीही कळत नाही मला तुझा हा आत्मक्लेश. हे स्वतःलाच आपटणं धोपटणं, राक्षसी दातांनी तुला मला गिळत रोरावणारा हा प्रलयंकारी लोंढा आडवं पडून थोपवू पाहणं. नसताना सूक्ष्मसाही प्रतिसाद, का जपतेस वेड वाऱ्याशी संवाद साधण्याचं. नसताना सूक्ष्मसाही प्रतिसाद, का जपतेस वेड वाऱ्याशी संवाद साधण्याचं. आमचं अगं आयुष्यच अखंड कोरं, नेहमीच पायातळी येते स्वतःचीच सावली. आमचं अगं आयुष्यच अखंड कोरं, नेहमीच पायातळी येते स्वतःचीच सावली. आणि अट्टहासानं कवटाळलेल्या दिवाभीत स्वप्नांमध्ये मिसळूनही जाते नेहमीच बंद दारां बंद दाराआड. याच्याकडे गेलो की ते चवताळतील, याच्याकडे गेलो की ते चवताळतील. त्यांच्या बाजूनं बोलल्यावर हे खुन्नस धरतील. म्हणून टाळलंच आम्ही बंद दाराआडून सुरक्षित तुझ्या मागून फरफटणं आयुष्याला चूड लावून. आता कशासाठी कोरते स्वप्न, आता कशासाठी कोरते स्वप्न तुझ्या आकाशव्यापी आकांक्षांची आमच्या अभागी कपाळांवर. का छळतेस अशी, का छळतेस अशी दुगदुगत्या संवेदनांना टोचकारत. सुखासीन निजण्याआधी कोरड्या मनानं बंद दारात. आम्ही सुखासीन निजण्याआधी कोरड्या मनानं बंद दारात. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथजी आव्हाड आणि त्याचबरोबर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या पुढच्या पुरस्कारार्थी आहेत रंजना देशपांडे. आणि सहकार क्षेत्रात तसं बघितलं तर महिलांचा वावर तसा बोटावर मोजण्याइतका असतो, पण रंजनाताईंनी उद्योग स्वामिनीच्या माध्यमातून, त्यांच्या या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांचं सहकाराशी नातं जोडून दिलेलं आहे. आणि त्यांच्या याच उपक्रमाविषयी आपण तोपर्यंत जाणून घेऊयात. नाशिक मधल्या MIDC चमचमीत खायला मिळणार चमचम फास्ट फूड. रंजना देशपांडेंचा हा पोस्ट रिटायरमेंट प्लॅन आहे, पण ही इमारत त्यांच्या कर्तृत्वाची निशाणी आहे. चार चौघांसारखं पोस्टात काम करणारे वडील आणि BCOM पर्यंत शिक्षण झालेल्या रंजनाताई, पण लग्न करताना त्यांची अट होती ती नवरा उद्योजक हवा, कारण उद्यमशीलता या गुणाचं आकर्षण. म्हणूनच लग्नानंतर त्यांनी त्यांचा पहिला उद्योग सुरू केला फाइल्स बनवण्याचा. उद्योग तर जोरात सुरू होता, पण एकदा MSEB ची ऑर्डर त्यांच्या हातून हुकली. कारण काय तर त्यासाठी सहकारी सोसायटी हवी होती. झालं, रंजनाताईंनी शोध सुरू केला. तेव्हा कळालं महाराष्ट्रात महिला उद्योजकांची सहकारी संस्थाच नाही. मग सुरू झालं उद्यमशील महिलांना भेटणं, त्यांना एकत्र करणं, आणि त्यातून उभी राहिली महाराष्ट्रातली पहिली महिला सहकारी उद्योजक वसाहत उद्योग स्वामिनी. यातून अनेक महिला उद्योजकांना संधी मिळाली आणि स्पेसही. आणि या उद्योग स्वामिनीचा सन्मान करण्यासाठी मी एकनाथ भाऊंना विनंती करतो की त्यांनी रंजनाताईंना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करावं. उद्योग स्वामिनी रंजना देशपांडे, खूप खूप अभिनंदन. ही आमची महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था जेव्हा स्थापन झाली तेव्हा घरोघरी जाऊन मी महिला गोळा केल्या, कारण महिलांनी उद्योजकतेकडे पडावं ही तेव्हा मानसिकताच नव्हती. फक्त पापड किंवा मसाले
कारण 1960 ते 1980 हा काळ फक्त सर्व्हिस करणाऱ्या महिलांचा होता. 1980 नंतर महिला घरगुती उद्योग करू लागल्या आणि त्याच्यानंतर महिलांनी या पापड लोटच्यातनं सुद्धा कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून मी महिला सहकारी संस्था उभी केली. त्यात चढउतार खूप आले, अडचणी खूप आल्या, पण हा त्या माझा आनंद होता. पुनश्च एकदा अभिनंदन, पुढच्या कार्याला शुभेच्छा आमच्या. आणि यापुढचा पुरस्कार आपला आहे दीपशिखा उपक्रम संस्थेला. यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो वर्षा खरात आणि प्रतिभा चंदनसे या दोघींना. दीपशिखा म्हणजे खऱ्या अर्थानं सावित्रीच्या लेखी, ज्यांचा म्हणून आपण उल्लेख करू शकू अशा या सावित्रीच्या लेखी आहेत. बालविवाहाच्या विरोधात ह्या काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून काय काय उपक्रम चालतात त्यावर एक नजर टाकूया. महाराष्ट्रात सर्वात जास्त बालविवाह मराठवाड्यात होतात. याच मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यात मात्र मुलगी वयात आली की तिला बोहल्यावर चढवायचं हे बालविवाहाचं वास्तवच बदललं ते दीपशिखाच्या उपक्रमातून. 15 वर्षाच्या यमुनानं आपल्या लग्नाला नकार दिला. यमुनानं दोघींची लग्न थांबवली. 16 वर्षाच्या मंगलाचं आणि 15 वर्षाच्या कासाचं. आणि दीपशिखा वर्ग सुरू केला. ती चालवणारी जशी एका गावात यमुना होती तशी दुसऱ्या गावात वर्षा होती. असे दीपशिखा वर्ग गावागावातून सुरू झाले. एकीने दुसरीला मदत केली आणि दुसरीने तिसरीला. अशा अनेकींना मिळून बालविवाहाला प्रतिकार करणारा एक सपोर्ट ग्रुपच गावामध्ये तयार झाला. या सपोर्ट ग्रुपला मतपरिवर्तन झालेल्या पालकांचा मोठा सपोर्ट आहे. दीपशिखा उपक्रम युनिसेफच्या प्रयत्नातून पुढे आला. जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून यमुना सारख्या 234 प्रेरिका तयार झाल्यात. तर यमुना भरवते तशा दीपशिखा वर्गांशी 6,000 मुली जोडल्या गेल्या. दीपशिखाच्या या यशात मतपरिवर्तन झालेल्या मुलींचे पालकही सहभागी आहेत ही सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे. या सावित्रीच्या लेकींना खूप खूप शिकण्यासाठी आयबीएन लोकमतच्या शुभेच्छा. वर्षा आणि प्रतिभा यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करते एकनाथ भाऊंना. हा सलाम आयबीएन लोकमतचा अशा उपक्रम राबवणाऱ्या संस्थांना. या दोघींना पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता काम करताय, या कामावर भारावून जाऊन सोनालीने तुम्हाला मिठी मारली, आज काय वाटतंय की आपण जिंकलो इथे येऊन? मी जीवनामध्ये एक पण वेळेस विचार नव्हता केला की मला हा क्षण निर्माण होईल म्हणून. मी सगळ्याचे आभारी आहे. मला बऱ्याच जणांनी साथ दिली दयान्यापूर्वी, त्याच्यामुळे मी सगळ्याचे धन्यवाद आहे. असं आहे की ज्या जीवनामध्ये आपण कधी जाऊ शकत नाही त्या जीवनामध्ये समजा आपण जातो, आपल्यालाच माहीत नसतं म्हणजे आपण कधी काय होणार आहे म्हणून. असं की पहिली गोष्ट की आई वडील मुलींना कुठं पाठवत नाही पहिली गोष्टी, कारण की मुलात आणि मुलीत खूप फरक ठेवतात ते. कारण की फरक ठेवायला नाही पाहिजे, मुलात आणि मुलीत कधी भेदभाव करायला नाही पाहिजे. कारण की दोघांना पण सोबतच प्रेम द्यायला पाहिजे. जितकं मुलांचा हक्क आहे तितकं पण मुलींचा हक्क आहे. कधी मुलगी जर जन्माला आली तर असं सांगतात की उगा आली मुलगा यायला पाहिजे. कारण की का मुलीला हक्क नाही आहे जगण्याचा. तर युनिसेफ करून मी आलेले आहे. बरंच वेळेस माझं बालविवाह पण रोखलेलं आहे 9वीतच. तर बऱ्याच जणांनी मला साथ दिलेली आहे, त्याच्यामुळे मी लोक आले युनिसेफमधून. आरपीमधून पण मी बरंच वेळेस काम केलेले म्हणून मी सगळ्याचे धन्यवाद मागते. जसं छोटं झाड आहे, आपण पाणी टाकलं त्याची देखभाल केली तर त्याला फळं येतात, आणि अगर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर ते वाळून जातं. पण जे मुलगीमध्ये मनामध्ये भीती करते ते कधी भीती निर्माण नाही करायला पाहिजे. निश्चयपणे ठार घ्यायला पाहिजे की नाही मी करेनच मी. जसा अनुभव तिने सांगितला, तुझा काय वेगळा अनुभव आहे? माझा पण माझा विवाह ठरला होता, म्हणजे माझं सुरतमध्ये दिलं होतं मला. तर मी त्यावेळेस 9वीलाच होते. मग आईला म्हटलं, आई माझा अजून काही वय झालेलं नाही. आई म्हणे, बाई तुला काही बाप नाही आहे, वडील नाही आहे म्हणे, मग तुझं लग्न करायलाच हवं, लोक नाव ठेवतात म्हणे. मग माझे मामाने ते म्हणे, लवकरच करायला हवं लग्न, तुला वडील नाही म्हणे बेटा, शिकून तरी काय होणार तू? मी म्हटलं, नाही मी माझ्या पायावर उभं राहीन तेव्हाच मी लग्न करेन, न तसं मी लग्न करणार नाही, अजून मी लहान आहे, मी वयात आले नाही. तेव्हा मग माझी आई म्हटली, माझी आई म्हणे की नाही बेटा तसं नाही चालत. मग मी दीपशिखाताईला सांगितलं गावातल्या आमच्या, मग त्या ताई आल्या, त्या ताईनी पण समजून सांगितलं, तरी माझी आई ऐकत नव्हती. नंतर ज्योतिगिरी आहे ना FC, त्यांना सांगितलं, मग त्या आल्या, त्यांनी समजून सांगितलं, सरपंचांनी सांगितलं, तेव्हा माझी आई ऐकली. आणि मी एक बालविवाह रोखला. अजून पूजा तांदुळजे ती 7वीलाच आहे आत्ताशी, तर तिचा बालविवाह रोखला मी. म्हणजे ब्राह्मण आहे ते समाजाला, ब्राह्मण आहे, त्यांच्यामध्ये मुलीला हुंडा देतात, त्याच्यामुळं तिची आई, तिची परिस्थिती गरीब आहे, त्याच्यामुळं तिची आई म्हणजे ते
मुला आहे ना तिला मुलाकडची तिला 1 लाख रुपये हुंडा देणार होते त्यामुळे तिची आई म्हणे ते घ्यायला तयार झाले होते पण ती सातवीला आहे आताशी ती म्हणे ताई माझा पण विवाह थांबव म्हणे तू मग मी गावातल्याला सांगितलं आणि सरपंचाच्या त्यांच्या सहमतीनं तिचा विवाह थांबवला मला तुम्ही अजूनही इतक्या कोवळ्या वाटताय की आता सुद्धा जरी तुमचं लग्न ठरवलं तरी असं वाटेल थांबा जरा 4-5 वर्ष पण खरंच कमाल आहे कारण आपण ज्ञानेश्वरांचा वसा घेतलेलं राज्य आहोत तुम्ही छोटे छोटे ज्ञानेश्वरच वाटताय मला की इतक्या लहान वयात तुम्हाला जाणवलं की आयुष्यात आपण काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्हाला असं कसं वाटलं की माझं लग्न मी थांबवलं असं समजा वाटलं पण दुसऱ्यालाही मदत करावी असं का बरं मनात आलं असं वाटतं मला की एकदा जर मुलीचं लग्न झालं तर तिला नवला चांगला भेटतो यांना भेटतो घरचे तानापाणी खूप चालू असते तिच्यावर अगर ती जर पूर्णपणे शिकली शिक्षण घेऊ शकली ना तर नंतर ती काही पण करू शकते पुढे चालू मला पण असं वाटतं लहान वयात लग्न झालं तर ती गर्भधारणा होते आणि तिचं बाळ कुपोषित होतं आणि ती लवकरच मरण पावते मला असं वाटलं मराठवाड्यासारख्या अत्यंत मागासलेल्या आणि जुन्या रूढीवादी मराठवाड्यातून तुम्हाला अशा गोष्टी सुचल्या त्या कशामुळे सुचल्या आमच्या गावामध्ये दीपशिका वर्ग भरतो ना सर त्या वर्गातून आम्हाला शिकायला मिळालं म्हणजे अगोदर नव्हतं मिळत बाहेर गावी शिकायला जावं लागतं ना त्यामुळे 7वीपर्यंत शिक्षण मिळायचं आणि नंतर ते दीपशिका वर्ग आल्यापासून आम्हाला जास्तच ज्ञान मिळालं असे वर्ग गावागावात सुरू होत असे तुम्हाला वाटतं वाटतं सर यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथ आवाडजी यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आज जे 5 पुरस्कार IBN लोकमतच्या मार्फत दिलेले आहेत मला वाटतं हा एक IBN लोकमतचा सामाजिक शिक्षणाचा भाग आहे आणि हा पुरस्काराचा उपक्रम आहे जे या मुलींना पुरस्कार दिलेत आणि एका खेळाडूलाही पुरस्कार दिला याचे वेगवेगळे संदर्भ घेऊन समाज अशा पद्धतीने सक्षम होईल आणि निर्भीड महिला व्हाव्यात असा या पुरस्काराचा एक फायदा भविष्यात होईल आणि हे पुरस्कार सामाजिक सशक्तीकरणाचे आणि सामाजिक शिक्षणाचे आहेत असं माझ्यासारख्याचं मत आहे आणि ह्या पुरस्काराचा निश्चितपणे समाजाला फायदा होईल असं मी अनुभवाअंती आणि एकूण सगळ्या या पुरस्काराच्या मनोगत ऐकल्यानंतर हे वाटतं धन्यवाद मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आणि यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करतो IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना आणि यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा सन्मान आहे तो म्हणजे मुक्ता जीवन गौरव सन्मान आणि यासाठी मी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई बाळ यांना व्यासपीठावर आमंत्रित करते स्त्री कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी स्त्रियांना घडवण्यासाठी ज्यांनी आपलं उभं आयुष्य खर्ची घातलं अशा विद्याताईंचा आज आम्ही सन्मान करतोय मुक्ता सन्मान जीवन गौरव पुरस्कारानं त्यामुळे आम्हाला IBN लोकमत परिवाराला मोठा अभिमान आहे पाहूयात त्यांच्या कार्याविषयी आपण सगळेच जण त्यांना विद्याताई म्हणून ओळखतो महाराष्ट्रातल्या स्त्री पुरुष समानतेच्या चळवळीबद्दल बोलताना विद्याताईंचं नाव घेण्याशिवाय पर्याय नाही किर्लोस्करांच्या स्त्री मासिकातून 1964 साली विद्याताईंनी पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला पण त्यांना समाधान नव्हतं पुरोगामी विचारांशी नातं सांगणाऱ्या स्त्री मासिकाच्या त्या संपादक झाल्या त्यातच 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष जाहीर झालं होतं हे वर्ष त्यांच्या व्यक्तिगत आणि संपादकीय जीवनाला वळण देणारं ठरलं नारी समता मंचच्या स्थापनेत त्या सहभागी झाल्या विद्याताई स्त्री मुक्तिवादी कार्यकर्त्या झाल्या स्त्री मुक्तिवादी विचारसरणीची बैठक असणारं मॅगझिन हवं अशी गरज विद्याताईंना वाटू लागली पण कडवा स्त्रीवाद त्यांना नको होता या भूमिकेतून अधिक व्यापक आणि समाजाच्या सर्व स्तरातल्या स्त्री पुरुषांसाठी मिळून साऱ्या जणी हे मासिक सुरू झालं या मासिकाचा उद्देश होता स्वतःशी नव्याने संवाद साधणं स्त्रियांवरील चळवळीतून अत्याचाराविरोधात कामाला सुरुवात झाली होती सोबत पुस्तकं होती पण विद्याताईंना वास्तव अनुभव आणि माणसांमधले नातेसंबंध उलगडण्यात रस राहिला समाज व्यवस्थेला वाचणं आणि अभ्यासणं त्यांना अधिक महत्वाचं वाटू लागलं आणि म्हणूनच वाचकांशी नातं तयार करण्यात त्यांचे विचार आणि त्यांचं लेखन यशस्वी झालं स्त्रियांसोबतच पुरुषांनाही अंतर्मुख करणाऱ्या समजूतदारपणे समजावणाऱ्या विद्याताई नव्या पिढीसाठी फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड आहे त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या योगदानाला आमचा सलाम
मुक्ता जीवन गौरव पुरस्कारानं विद्यार्थी बाळ यांना सन्मान करण्याची मी विनंती करतो. एकनाथ भाऊ आवाड यांना तसंच आयबीएन लोकमतचे संपादक निखिल बागळे यांना विनंती करतो की ताईंचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. विद्याताईंना आयबीएन लोकमतचा खऱ्या अर्थाने सलाम. मी सगळ्यांनाच विनंती करतो आपण उभं राहून विद्याताईंना सलाम करूया त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या कार्याला. विद्याताईंना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. खूप अवघडल्यासारखं झालंय आजचा सवालमध्ये बोलणं किंवा अन्य कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यापेक्षा एखाद्या पुरस्काराने सन्मानित होताना खूप अवघडल्यासारखं होतं. याचं कारण असं असतं की पुरस्कार घ्यायला आपण एकटेच जातो आणि आपल्या कामामध्ये सगळ्यांचा सहभाग असल्याशिवाय इथपर्यंत आपण पोहोचत नाही याची खूप मोठी जाणीव आपल्या मनात असते. वयाच्या या टप्प्यावर मागे वळून बघताना खूपच गोष्टी मनात येऊन जातात आणि असंही वाटतं की ज्यावेळेला आपल्याला लोकांनी घरं फोडणारी बाई म्हटलं, प्लेगचा उंदीर म्हटलं, का तर स्त्रीमुक्तीचा संसर्ग होईल म्हणून अशा प्रकारे लोक बघत होते, तो काळ थोडा थोडा बदलला आहे आणि आपण जे काही अगदी छोटं काम करतो ते किती छोटं याची मला जाणीव आहे, पण ते सातत्याने करत आले आणि त्यामुळे अशा प्रकारचा पुरस्कार हा समाज मनामध्ये आपण करत असलेल्या छोट्या कामाचा स्वीकार आहे असं मला वाटतं. आणि एवढा मोठा पुरस्कार आपल्याला दिल्यानंतर या पुरस्काराची खुशी मनामध्ये घेऊन आणखीन पुढे काम करायचं आहे ही ती जबाबदारी वाटते. पण मला असंही वाटतं की माणसाचा जसा पापाचा घडा भरत असतो ना तसा सुखाचा आणि आनंदाचा पण एक घडा भरत असतो आणि आता या टप्प्यावर मला तो आनंद मिळतोय आणि घडा भरत आला याची पण मला एक जाणीव आहे. मी जे लिहिते, मी जे बोलते, मी जे काय करते ते किती थोड्या लोकांपर्यंत पोचतं आणि आता तर माझ्या असं लक्षात येते की विशेषतः दिल्लीतल्या घटनेनंतर माझ्या मनात आलं की जे अतिशय आवर्जून मनापासून पुरुषांच्या संदर्भात आपल्याला सांगायचं होतं आणि स्त्रियांच्याही संदर्भात सांगायचं होतं ते सांगण्याची फार मोठी संधी आयबीएन लोकमतीने दिली आणि लाखो लोकांपर्यंत आपला विचार पोचवण्याचं काम या चॅनेलमार्फत होतं याचा मला खूप आनंद होतो. आणि मला असं वाटतं की मला जशी एक मिळून साऱ्या जणीची ओळख आहे तशी खूप ठिकाणची लोक मला ह्या आयबीएनवरच्या असं पण ओळखतात. मी आयबीएनवरची नाही आहे पण त्यांच्या कामामध्ये सहभागी होते आणि ह्या चॅनेलचं या निमित्ताने मला अभिनंदन करावं असं वाटतं. आणखीन एक गोष्ट मला माझ्या पलीकडच्या पुरस्कारांविषयी सांगाविषयी वाटते जी मी निखिल जवळ बोलले की या सगळ्या पुरस्कारांमध्ये तुम्ही एका पुरुषाचा पण समावेश केलात याचा मला आनंद झाला. आणि दुसरं मला असं वाटलं की मुक्ता या नावाचा पुरस्कार एखाद्या पुरुषाला मिळणं याची पण त्यांना आता हळूहळू सवय व्हायला हवी कारण आमच्या मनामध्ये खूप सद्भावना आहेत, फक्त त्यांना स्वीकारता येतं का नाही एवढाच प्रश्न असतो. ते त्यांनी स्वीकारलं याबद्दल खूप मनापासून आनंद झाला. मनापासून धन्यवाद आणि कृतज्ञता. आणि यानंतर मुक्ता सन्मान सोहळ्याबद्दल आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे सरांना मी विनंती करते की या सोहळ्याबद्दल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. 8 मार्चचा जागतिक महिला दिन हा सर्वत्र साजरा होतो. तो कशा प्रकारे साजरा करावा असं गेली अनेक वर्ष आमच्यामध्ये चर्चा आमच्या चॅनलमध्ये याच्या चॅनलच्या स्टाफमध्ये जेव्हा होतात तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट पुढे आली की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या जागतिक महिला दिनामध्ये पुरुषांना सहभागी करून घ्यायला पाहिजे. महिलांनी महिलांसाठी महिलांचा दिन साजरा करणं हे खूप वर्ष होतं आहे, ते आवश्यकही आहे, पण जोपर्यंत या महिला दिनामध्ये खऱ्या अर्थाने म्हणजे मनाने पुरुष सहभागी होत नाही तोपर्यंत हा महिला दिन जो आहे त्याला सार्थकता येणार नाही. आयबीएन लोकमत असं एकमेव मराठी चॅनल आहे, मी हिंदी आणि इंग्लिश चॅनलबद्दल बोलत नाही, जिथे आमच्या मुली पॉवरफुल आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आमचं चॅनल जर थोडंफार बरं असेल, थोडंफार सेन्सिटिव्ह असेल, थोडंफार लोकांबद्दल आणि लोकांचं प्रतिनिधी बनून बोलत असेल, विशेषतः स्त्रियांचं प्रतिनिधी बनून बोलत असेल, तर याची संपूर्ण जबाबदारी आणि संपूर्ण श्रेय हे आमच्या चॅनलमध्ये काम करणाऱ्या मुलींना आहे. मला आठवतं मी जेव्हा माझ्या पत्रकारितेला सुरुवात केली 1977 साली तेव्हा महाराष्ट्रातले पुरोगामी म्हणवणारे संपादक हे मुलींना नोकऱ्या देत नव्हते. महाराष्ट्रातले उदारमतवादी म्हणणारे संपादक मुली नको बाबा त्यांना पत्रकारितेत कसं होणार. आज मला सांगायला हा अभिमान वाटतो की आमचं चॅनल जर त्या संपादकांनी भारतात पुन्हा येऊन पाहिलं तर कदाचित त्यांची दृष्टीसुद्धा बदलेल. माझी अशी ठाम श्रद्धा आहे आणि जी श्रद्धा विद्याताईंसारख्यांमुळे आलेली आहे कारण माझ्या तरुण वयामध्ये
विद्याताईंच्या संपादनाखाली निघणाऱ्या स्त्री मासिकामध्ये लिहिण्याची संधी मला मिळाली. पण त्यांचं जे सतत म्हणणं आहे की या चळवळीमध्ये, समतेच्या चळवळीमध्ये स्त्री पुरुष हे स्वतःचा समान वाटा उचलणार नाहीत तोपर्यंत ही समतेची चळवळ पूर्णत्वाला जाणार नाही. आणि हे आम्ही रोजच्या अनुभवात आमच्या चॅनलमध्ये बघितलेलं आहे. जेव्हा पुरुष मनापासून, हे काय सहजासहजी एका दिवसात घडलेलं नाही आहे किंवा यांचा संपादक निखिल वागळे म्हणून हे घडलेलं नाही आहे, हळूहळू माझ्या सकट सगळे पुरुष बदलले गेल्या 5 वर्षामध्ये आणि हा बदल आमच्या चॅनलच्या पडद्यावर सातत्याने दिसतोय. पण एवढंच मला सांगायचं आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही हा पुरस्काराचा सोहळा केला. जे पुरस्कार विजेते इथे आहेत त्यांचं काम किती मोठं आहे ते आपण पाहिलं. मीराताईंच्या या सगळ्या भारुडानं आम्ही सुरुवात केली आणि महाराष्ट्राची परंपरा कुठे आहे हेही तुमच्या समोर आणलं. सावित्रीबाई फुल्यांचं आपण नाव घेतो, ताराबाई शिंद्यांचं आपण नाव घेतो, सगळा समाज सुधारणेचा वारसा आपण सांगतो. पण मला खूप खंत वाटते की 1974-75 पासून या सगळ्या चळवळीशी मी संबंधित आहे, तरीसुद्धा एवढ्या वर्षानंतरसुद्धा बदललं आहे, वातावरण बदललं नाही आहे असं नाही आहे, तरीसुद्धा महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत हे लक्षात घ्या. अजून आपण महिलांना जी समान वागणूक मिळायला पाहिजे ती केवळ कागदावर आहे. आणि हे केवळ शहरात होतं असं नाही, स्त्री भ्रूणहत्या या तुलनात्मकदृष्ट्या सधन असलेल्या प्रदेशामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा होत आहेत हे लक्षात घ्या. तेव्हा शिक्षणाने फरक पडला आहे का, पैसा आल्यामुळे फरक पडला आहे का, हा एक संशोधनाचा विषय आहे. पण जे काम सावित्रीबाईंनी सुरू केलं ताराबाई शिंदेंपासून सगळ्यांनी पुढे नेणं, ते काम आपल्याला अजून कितीतरी करायचं आहे एवढंच भान क्षणोक्षणी मला होतं. म्हणून मला याचा आनंद होतो की आज एकनाथ भाऊ इथे आहेत, विद्याताई इथे आहेत, खूप मान्यवर इथे आले आहेत, सोनालीसुद्धा इथे आहे जी आपल्या माध्यमातून हा प्रयत्न करते आहे. मला एवढंच सांगायचं आहे, मुक्ता सोहळ्याची ही सुरुवात आहे, आमची ही मुक्ता खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये मुक्त होईल आणि पुढची 10 वर्ष 5 वर्ष ही अधिक मोठी भरारी घेईल आणि ह्या भरारीमध्ये आम्ही सगळे पुरुष सहभागी असू एवढं मला सांगायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद निखिल सर. आणि यानंतर या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण वळणार आहोत. पण त्याआधी दिल्ली बलात्कार प्रकरण जे यावर्षी गाजलं, या बलात्कार प्रकरणानंतर त्याचा निषेध करण्यासाठी आपण बघितलं भारतातली तरुणाई रस्त्यावर उतरलेली होती, आपल्यातल्या प्रत्येकाला त्याची एवढी चीड आलेली होती आणि या सगळ्यावर, या सगळ्याबाबत जेव्हा ती अखेरचा श्वास घेत होती तेव्हा निर्भया म्हणाली होती असं की मला विसरू नका, माझा हा जो लढा आहे तो पुढे न्या. आणि यावरच गांधार आणि अकाजा सिंग यांनी तयार केलेलं न भूलो मुझे या खास गाण्यानी या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. उसका नाम था अमानत, उसके चुनरी पर लगा दाग, तब जानी उसकी कीमत क्रोध से बनी फिर आग. ये सब क्यों होता है यार, जिसे जनता कहती है बलात्कार.